शिवसेनेच्या वतीने नाशिक पुणा रोडवरील हॉटेल अविनाश इन येथे आधार ब्लड बँकेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 54 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिराचे उद्घाटन शिवसेना महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, माजी मंत्री बबन घोलप, नगरसेवक सुनील गोडसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजक युवा सेना उपमहानगर प्रमुख किरण पाटील, गौरव पाटील, महेश बर्वे, विकी हजारे, अनिल अदमाने, निलेश कुरील, राजू थेटे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते. शिवसेनेच्या माध्यमातून व युवा सेनेच्या माध्यमातून आज किरण पाटील आणि गौरव पगारे यांच्या माध्यमातून आज रक्तदान शिबिर या ठिकाणी संपन्न होत आहे. आदरणीय नामदार आमचे मार्गदर्शक बबनरावजी गोलप साहेब यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झालं. या ठिकाणी 54 रक्तदाते रक्तदान करणार आहेत आणि शिवसेनेचा हे आगळावेगळा उपक्रम नाशिककरांची जर परिस्थिती बघितली आज तर कोरोनामुळे नागरिकांना रक्तदानाची खूप गरज आहे आणि नाशिक शहरामध्ये रक्तसाठा कमी झाल्यामुळे प्लाझ्मा मिळत नाही. तो हा आमचा शिवसेनेतर्फे केलेला प्रयत्न आहे. आतापर्यंत हे 5 रक्तदान शिबिर आहेत. उद्या पण 1 रक्तदान शिबिर आहे. जवळजवळ 10-11 रक्तदान शिबिर होतील आमचे आणि शिवसेनेच्या माध्यमातून की नाशिक शहराला कुठे रक्तसाठा कमी नाही पडला पाहिजे हा उद्देश आहे. आणि वरिष्ठांचं मार्गदर्शनानुसार आदरणीय बबनराव असतील, आदरणीय संपर्क प्रमुख असतील यांनी सांगितलेलं की नाशिक शहराला जी मदत लागत असेल कोविड पेशंटला ती शिवसेनेच्या माध्यमातून केली गेली पाहिजे आणि तोच हा प्रयत्न केलेला आहे. शिवसैनिकांना नेमकं काय आव्हान? शिवसैनिकांना नेमकं कोविड पेशंटला मदत करणं आणि लस घेण्यापूर्वी रक्तदान करून लस घ्या. म्हणजे पुढे 6 महिने रक्तदान मिळणार नाही त्यामुळे रक्तसाठा कमी नको पडायला. तर अशा पद्धतीने शिवसैनिकांना आवाहन करतो. काय आपण या संदर्भात हे सिरम ही महाराष्ट्र राज्यात आहे, पुण्याला आहे. राज्य शासनाचा जो प्रयत्न आहे की महाराष्ट्राला चांगल्या पद्धतीने लसीकरण व्हावं आणि सिरमनी पुणावाल्यांनी महाराष्ट्राला झुकतं माप द्यावं अशी मागणी शिवसेनेतर्फे आधी केली गेली आहे आणि निश्चितपणाने जसंजसं साठा उपलब्ध होतं तसंसं लसीकरण नाशिक शहरांना मिळणार, महाराष्ट्राला मिळणार. तो प्रश्न राज्य सरकारच्या अखत्यारीतला आहे. नाशिक शहराला लसीकरण व्हावं ही भूमिका शिवसेनेची आहे. आयुक्त कैलास जाधव असे या संदर्भात होणाऱ्या पर्वाच्या स्टँडिंगमध्ये हा विषय घेतला जाईल आणि योग्य तो निर्णय घेतला जाईल. शिवसेनेच्या रक्तातच रक्तदान करणं आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला शिवसेनेमध्ये पहिल्यांदा हे शिकवलं की लोकांच्या कामाला आलं पाहिजे, रक्तदान केलं पाहिजे आणि त्याचाच हा एक भाग आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आदेश केला आहे संपूर्ण महाराष्ट्रातल्या शिवसैनिकाला आणि जनतेला की या महामारीमध्ये रक्ताचा तुटवडा पडता कामा नये आणि म्हणून शिवसैनिकांनी नागरिकांनी पुढे येऊन रक्तदान करावं त्याचाच एक भाग आहे आणि त्याच्यामुळे आमचा हा एक सवयीचा भाग आहे. त्याच्यामुळे आम्हाला आनंद वाटतो की जेव्हा आम्ही कोणाला मदत करतो, रक्तदान करतो, त्यावेळेस आमच्या शिवसैनिकांमध्ये एक उत्साह संचारलेला असतो. बीजी ग्रुपच्या वतीनं सगळी मिळून अन्नधान्य देण्यापेक्षा बरेच लोक असे आहे की ज्यांच्याकडे अन्न शिजवायलाच काही मार्ग नाही आणि त्याच्यासाठी टिफिन तयार करून बीजी ग्रुप म्हणजे योगेश घोलप आणि त्यांचे सगळे सहकारी हे अन्नदानाचा कार्यक्रम रोज त्या ठिकाणी करतायत.